श्री गणेश फ्रूट मर्चंटचा हापूस आंब्याला पर्याय नाही रत्नागिरीचा हापूस आता संगमनेर मध्ये खास एथिलीन गॅसवर आधारित रॅपिंग चेंबर मध्ये परिपक्व केलेला आंबा कुठल्याही घातक रासायनिक प्रक्रिये विरहित श्री गणेश फ्रूट मर्चंट संपर्क श्री गणेश फ्रूट मर्चंट शारदा विद्यालया शेजारी राज पॅलेस हॉटेल समोर अकोले नाका बायपास रोड संगमनेर राज्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असतानाही संगमनेरमध्ये कत्तलखाणे सुरूच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकानं केलेल्या कारवाईत बाराशे किलो गोमांस घेऊन जाणारी पिकअप जप्त करण्यात आली आहे तर दुसऱ्या कारवाईत जिवंत पंचवीस वासरांची सुटका करण्यात आली आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये तीन आरोपींविरोधात गुन्हाही दाखल झाला शहरातील मदिनानगर परिसरामध्ये महसुबा मंदिराच्या पाठीमागे काटवणात ही जिवंत पंचवीस वास्रं कत्तलीच्या उद्देशानं बांधून ठेवली असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली त्यानुसार निरीक्षक मुकुंद देशमुख कॉन्स्टेबल सुभाष बोडके अमृत आढाव प्रमोद गाडेकर यांनी या ठिकाणी छापा टाकून ही जिवंत वास्रं आणि गोमांस जप्त केलंय या प्रकरणी तजमूल निसार कुरेशी याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय या भागामध्ये वारंवार कारवाया होऊन देखील ही कत्तल थांबत नाहीये हे या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलंय तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जाने हे करतायत बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर